नमस्कार। खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मी प्रतिभा पाटील आज तुम्हाला हिवाळ्याची एक छानपैकी मी रेसिपी सांगणार आहे। ही रेसिपी इतकी छान आहे की ह्या रेसिपीचे आपण जो पदार्थ बनवणार आहे तो आपल्या शरीरासाठी, हाडांसाठी, आपल्याला स्निग्धता प्राप्त होण्यासाठी आपल्याला याचे भरपूर फायदे आहेत। तर आपण बघू। हे पहा, मी चांगल्या क्वालिटीची 1 किलो खारी घेतलेली आहे। ही मेथी दाणे कडू, ही मेथीचे दाणे 1 किलो घेतलेले आहेत। मी बदाम 1/2 किलो घेतलेला आहे, तसेच मी काजू पण हे 1/2 किलो घेतलेले आहेत। अक्रोड हे पण 1/2 किलो घेतलेले आहेत। हे खोबरं आहे, याला राजापुरी छान खोबरं म्हणतात, ते पण मी 1 किलो घेतलेले आहेत। दालचिनी आहे, डिंक पण आहे, सुंठ, खसखस, अशा खूप काही वस्तू आपण घेतलेल्या आहेत। आता मी मिक्सरमधून ह्या खारकाचे बी काढून घेणार आहे आणि खारीक आणि खोबरं दोघं मिळून मी मिक्सरमधून याचं पावडर फॉर्म करणार आहे। मेथी दाणे चांगले भाजून मी गिरणीवरूनच दळून आणणार आहे। बदामाची पण मी छान बारीक पेस्ट करणार आहे, काजूची पण पेस्ट करणार आहे, अक्रोडची डिंक पण मी बारीक करणार आहे, दालचिनी, जायफळ, सुंठ हे पण मी पावडर फॉर्ममध्ये आणून ते घेणार आहे। हे आहेत डिंकाचे मेथीचे लाडू, हिवाळ्यातले लाडू। हे लाडू हिवाळ्यात जर तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला वर्षभर काही खाल्लं नाही तरी चालेल। कसदार, तुम्ही रोज साधं जेवण केलं तरी तुम्हाला भरपूर ताकद राहणार, हाडांना गुडघे दुखणार नाहीत, सांधे दुखणार नाहीत। हे लाडू डिंकाचे, खोबरं, खारीक आणि मेथीचे लाडू। आणि मेन म्हणजे याच्यात मी शेंगदाणा तेल आणि गूळ, सेंद्रिय गूळ वापरणार आहे, कारण गूळ हा उष्णता देणारा, ऊर्जायुक्त आहे। शेंगदाणे तेल पण हे शरीराला ऊर्जा देणारं आहे। तुम्ही तिळीचं पण तेल घालू शकतात आणि तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही तुम्ही खूप काही याच्यात वस्तू ॲड करू शकतात। बघा मग, तुम्हाला आता मी हे डिंकाचे, खारीक, खोबऱ्याचे, मेन म्हणजे मेथी दाणे, हे मेथी दाणे शरीरात तुमचे गेलेच पाहिजे। तुम्हाला 1000 औषधं घेऊन फायदा होणार नाही, पण या मेथी दाण्याने खूप फायदा होतो, म्हणून याला मेथीचे, हिवाळ्यातले डिंकाचे, खोबऱ्याचे, खारीकचे लाडू, दमदार, शक्तिवर्धक। चला मग आता मी पावडर फॉर्म करू। हे पहा, मी खोबरं आणि खारीक याचं मिश्रण करून घेतलं आहे मिक्सरमधून छानपैकी। रवाळ असं मी खोबरं आणि खारीकची पावडर करून घेतली आहे एकत्र। तसंच हे अक्रोड, ह्या अक्रोडचं पण मी बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेतले। हे खूप ऑइली असतं, शरीरासाठी ते खूप छान असतं। तसंच मी काजू आणि बदाम हे पण मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे, काजू आणि बदाम। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बदामचं मी हे आणि बेल आयकॉनला प्रेस करून घेतलेलं आहे मिक्सरमधून। ते पण मी खूप छान बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेतलेलं आहे।
आता मी डिंक पण असाच बारीक करून घेणार आहे. खसखस, जायफळ, वेलची, सुंट हे सगळं मी पावडर फॉर्ममध्ये घेणार आहे. आणि मेथीला आता मी भाजून ती गिरणीवरून दळून आणणार आहे. मग आपण बघू पुढची प्रोसेस. हे का मी मेथीला खूप छानपैकी खमंग भाजून घेतली आहे तांबडी होईपर्यंत. आणि मी हे मिक्सरच्या भांड्यातून हे बारीक करून घेतली आहे. अर्धा किलो मेथी मी भाजून मिक्सरमधून छानपैकी मी पावडर फॉर्ममध्ये करून घेतले आहे. कारण गिरणीवाले हे आजकाल मेथीचं पीठ दळून देत नाही. चला मग हे पा खारीक खोबरे डिंकाच्या लाडूचे साहित्य आहे सगळं. हे कसदार लाडू डिंकाचे. हे पा हा डिंक मी 300 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. त्याला मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. हे नाचणीचं पीठ आहे. हे कडूमेथीचं पीठ आहे. 1 किलो कडूमेथीचं पीठ आहे. हे सुंठ पावडर घेतलेली आहे मी 150 ग्रॅम. आणि हे काजू, बदाम आणि जर्दाळू याचं मी 1 किलोचं कूट करून घेतलेलं आहे. अक्रोड हे अक्रोडचं आहे. हे पण 500 ग्रॅम आहे. हा गुळ आहे. ऑर्गॅनिक गुळ हा 3 किलो गुळ घेतलेला आहे. हे खोबरं आणि खारीक. हे 1.5 किलो खोबरं, 1.5 किलो खारीक मी मिक्सरमधून याचं पावडर फॉर्म करून घेतलेलं आहे. आणि हे 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 3 वाट्या उडदाच्या डाळीचं पीठ आणि हे शेंगदाण्याचं तेल 2 किलो. आता मी याचे याला पाण्याची गरज नाही, पाणी घालायचंही नाही आहे आपल्याला. गुळातले तेलाचे डिंकाचे लाडू. चला मग याची प्रोसिजर आपण कशी करतो ती पाहता. हे पा मी आता गॅस चालू केला आहे. पात्याला ठेवलेलं आहे. हे आपलं शेंगदाणा तेल मी 2 पिशव्या टाकून दिलेले आहे. आता हे गरम होत आलेलं की मी याच्यामध्ये तो गूळ सोडणार आहे. चला आता आपण थोडं हळूहळू टाकून घेऊ तो गूळ. कारण आता ह्या तेलामध्येच आपल्याला पूर्ण गूळ सोडून याचा पाक करायचा आहे. आपल्याला तेलातला गुळातला पाक. कारण गूळ हा खूप शरीरासाठी चांगला असतो. गरम असतो हिवाळ्यामध्ये. याच्यात भरपूर कॅल्शियम असतं. शेंगदाणे तेल याच्यात पण जास्त ऑइल असतं. आणि गूळ आणि तेल याच्यातले हे डिंकाचे मेथीचे लाडू, काजू, बदाम, किसमिस, तुम्हाला जे टाकायचं ड्रायफ्रूट, खोबरं, खारीक, सुंट, कुठल्या तुम्ही आयुर्वेदिकही फॉर्ममधल्या पावडरही टाकू शकतात. हे लाडू बिना तेलाचे 1 वर्षापर्यंत टिकतात. हां, बिना पाण्याचे. आपल्याला याला तेलात पाक करायचा, याला पाणी चालत नाही. हे बिना पाण्याचे लाडू, तेलातले गुळातले मेथीचे लाडू, डिंक मेथीचे. आता बघा किती छान याचा पाक होणार. आपण बघूच पुढे. आता याला सगळं आता मी 3 किलो गुळ टाकून दिला आहे. कारण हे 2 ते 6 महिन्यापर्यंत पुरणारे लाडू येते 7-8 लोकांसाठी. तुम्ही तुमच्या लोकसंख्येप्रमाणे घ्या. घरात तुम्ही एकटे आहेत, 2 जण आहेत, 6 जण आहेत, त्या पद्धतीने तुम्ही वाटीवाटीचं पण घेऊ शकतात. 1/4 किलो खारीक खोबरं पण करू वापरू शकतात. हे लाडू खूप कसदार, आपल्या हाडांना मजबूती देणार, भरपूर प्रथिने, कॅल्शियम, ऑइली. कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला हे खाल्लेच गेलं पाहिजे.
तुम्ही वर्षभर काही खाल्लं नाही, कुठलं मेडिसिन औषध न घेता हे लाडू करून पहाच, खा, खूप छान होतात. बघा आता आपण याचा कसा पाक होईल तो बघूच आपण. हे पा, गॅसवरती मी कढई ठेवली आहे, गव्हाचं पीठ आणि उडदाचं पीठ जे आपण घेतलं आहे ते आता छान थोडंसं लालसर असं आपण भाजून घेणार आहे, कारण भाजून घेतलेलं पीठ लाडूच्या याच्यामध्ये असं टाळूला ते चिटकत नाही आणि ते छानपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे पा, आता हे गूळ आपला वितळत आलेला आहे तेलामध्ये. ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण गूळ वितळून घ्यायचं आहे आणि त्याचं छानपैकी मग पुढे पाक होण्याची प्रोसिजर सुरू होणार. मग हा गुळातला पाक छान पक्का होणार, मग आपण त्याच्यात सगळ्या वस्तू ॲड करणार आहेत. हे पा, आपला हाता हा पाक होण्याची प्रोसिजर छानपैकी चालू झालेली आहे. अजून त्याला अर्धा तास लागेल. त्याला आता छान फोडं पण यायला लागलेले आहेत, त्याची पाकाची प्रोसिजर सुरू झाली आहे. हा थोडा छानपैकी पक्का पाक झाला की आपण याच्यात सगळ्या वस्तू ॲड करणार आहेत. छान तेलातला पाक गुळाचा छान सुगंध वास येतो आहे. चला मग, हे पा, आता आपला पाक होत आलेला आहे. आता त्याला फटफट असा आवाज पण यायला लागलेला आहे. जवळजवळ आपल्या पाकाची प्रोसिजर झाली आहे. आता मी सर्वप्रथम याच्यामध्ये मी जो हा डिंक आहे मी बारीक फॉर्ममध्ये पावडर करून घेतली आहे मिक्सरमधून, मी तो टाकणार आहे. आणि हा कच्चा डिंक आहे, याला तळून घेतलेला नाही. आता हा ह्या तेलात आणि पाकातच तो तळला जाईल. मग लाडू खाताना तो छानपैकी आपल्या दातामध्ये अटकणार नाही तो, आणि छानपैकी कुरकुरीतपणा येईल त्याला. या अशा पद्धतीने हा मी सगळा डिंक टाकून घेतलेला आहे. आता त्याला छानपैकी मी मिक्स करून घेते. बघा तो आता आपला पाकामध्ये छान फुलतो आहे. आता मी हे मेथीचं पीठ आहे हे पण मी असंच याच्यात मी पूर्ण टाकून घेणार आहे, कारण हे सुद्धा खूप लोकांना मेथी आवडत नाही, पण याला मेथीचे लाडू म्हटले म्हणजे मेथी पाहिजेलच. हे पण आपण आता छानपैकी मिक्स करून घेणार आहेत एक जीव. छान ते भाजलं जाणार, त्याच्यामध्ये ती खूप पाकामध्ये त्याचं पीठ पण खमंग भाजलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आता मी सगळे एक एक वस्तू टाकून घेणार आहे. आता गव्हाचं पीठ आणि नाचणीचं उडदाचं पीठ मिक्स करून घेणार आहे. हे पा, आता मी नाचणीचं पण पीठ टाकून घेतलं आहे. आता हे गव्हाचं पण मी पीठ टाकणार. खारीक खोबऱ्याचं, काजू बदाम, अक्रोड हे शेवटी टाकणार आणि सगळ्यात शेवटी मी सुंटाचं टाकून घेणार आहे. सगळं असं एकजीव करून घेणार आहे. चला मग, आता हे मी गव्हाचं आणि डाळीचं उडदाचं पीठ टाकून घेतलेलं आहे.
आता हे चांगलं एकजीव झालं की मी खारीक खोबरं बदाम हे पण टाकून घेणार. हे पहा मी अक्रोडचं पण ते टाकून घेते. हे काजू बदाम हे पण मी टाकून घेते. खारीक खोबरं पावडर केलेलं मी हे टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने आता मी हे सगळं एकदा सगळं मी हे टाकून घेते. एकजीव करून घेणार आहे. आता थोडा याला घट्टपणा येईपर्यंत याला आपल्याला पुन्हा थंड करत ठेवावं लागणार आहे. कारण हे गुळाचा पाक आणि तेल याच्यात ते फुलून जाणार. हे सगळं आपले पीठ जेवढ्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्या फुलून जातील. अशा पद्धतीने आता हे सगळ्या वस्तू याच्यात ॲड करून झालेल्या आहेत आणि आता हे छानपैकी आपलं मुरून गेलेलं आहे, भरभरीत झालेलं आहे. सगळं वस्तू आपल्या ह्या मिसळून गेलेल्या आहेत, एकजीव झालेल्या आहेत. बघा छान. हे मेथीचे डिंकाचे गुळ, तेलातले हे काजू बदाम किसमिस, तुम्हाला जे टाकायचं ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. आता आपण याला आता एक अर्धा तास थंड होण्यास ठेवूत आणि मग त्याचे आपण लाडून बांधून घेऊत. बघा किती छान खमंग वास येतो आहे. हे सगळं एक दिवस लाडू डब्यात ठेवायचेत, मग दोन दिवसांनी खाण्यास सुरुवात करायची. ते मुरतात, कडवटपणा पण लागत नाही, त्याची टेस्ट वाढते. चला हे पहा आपण आता ह्याचे छानपैकी लाडू बांधून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेणार आहेत सगळे. छान लाडू होतात. हे इतके चविष्ट असतात, याच्यात दमदारपणा, ताकदवर असे हे मेथीचे डिंकाचे तेलातले गुळातले लाडू तुम्ही खरोखर बघितलेही नसतील आणि खाल्लेलेही नसतील. हे लाडू फक्त आमच्या खानदेशात धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातच केले जातात. हे लाडू आमच्याकडे हिवाळ्यात खातात आणि आमच्याकडे बाई ज्या वेळेला बाळंतीण होते त्यावेळेला हे लाडू खायला दिले जातात. कारण हे लाडू खाल्ल्याने गेलेली शक्ती परत मिळते, हाडांना कुठले प्रॉब्लेम असेल तो कमी होतो, याच्यामुळे तुम्हाला सुगर तर होणारच नाही आणि शरीरामध्ये सगळे अवयव तुमचे भक्कम दमदार होतात. उष्णता थंडी आणि हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते. हे लाडू खाल्ल्याने आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते आणि याच्यातले सगळे ड्रायफ्रूट, शेंगदाण्याचं तेल, गूळ याच्यातले सगळे घटक आपल्याला परिपूर्ण खायला मिळतात. रोज पहाटेला 6 वाजता 5 वाजता हा एक लाडू खायचा, झोपून जायचं किंवा तुम्ही तुमचं रुटीन काम करायचं. हे खूपच शरीराला मानवणारे असे हे तेलातले गुळातले मेथीचे लाडू डिंकाचे. हे फक्त डिंक मेथीचे लाडू नाही आहेत, याच्यात भरपूर प्रमाणात मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत. मला हे लाडू खूप आवडतात. मी दरवर्षी दिवाळी झाली की मी हे लाडू सर्वप्रथम करते, माझ्या मुलींसाठी पण, माझ्यासाठी, माझ्या मी काही मैत्रिणी आहेत त्यांना पण आवडतात,
त्यांना पण मी देते. हे लाडू खूपच छान आहेत, फक्त खानदेशातच हे लाडू बघायला मिळतात. वाह मामा जी, योर डिश इज वेरी अमेजिंग, सुपर टेस्टी लड्डूज. इफ वी कंपेयर दिस लड्डू विथ वन नॉन वेज प्लेट देन द लड्डू इज द बेस्ट चॉइस. व्हाई? Because it contains rich minerals, rich proteins, rich fibers, and these are bodybuilding foods. This is necessary to eat in winter season. Yes, and one laddu. If we eat one laddu, then we don't need to eat any non-veg because these laddus contain. अरे कट करूँ दे मी, repeat. Mamaji, your laddus look so tasty, delicious, amazing laddu. I think so. If we compare this one laddu with one non-veg plate, then these laddu is the best choice. Why? Because these laddus contains rich fibers, rich proteins, rich minerals, and plus these are bodybuilding laddus. Then no need to eat non-veg at all. One laddu equals to one plate of non-veg. So this is also necessary to eat these laddus in winter season. So yummy and delicious laddu. Enjoy eating your laddus. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.